नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश राठोड, मी कन्सल्टिंग फिजिशियन पुसदमध्ये मागील 33 वर्षापासून इथं प्रॅक्टिस करत आहे. आज भारत पूर्ण जगामध्ये डायबिटीसची राजधानी म्हणून म्हणण्यात येते आणि ते खरंच अतिशय खरी अशी वस्तुस्थिती आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे की डायबिटीस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा डायबिटीसचे 3 अंग असतात. डायबिटीस 2 प्रकारचे असतात, एक टाइप 1 आणि टाइप 2. आज मी डायबिटीसचं कंट्रोल किंवा मेडिकेशन त्यावर बोलणार नाही. मी एकच सांगू शकतो की डायबिटीस प्रिव्हेन्शन फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये डायबिटीक न्यूरोपॅथी म्हणजे चेतातंतूवर जो परिणाम होतो, डायबिटीक फूट जे होते, जे क्रॉनिक लॉन्ग स्टँडिंग जे ब्लड प्रेशर डायबिटीस होते, त्यासोबत ब्लड प्रेशर असतं, असोसिएटेड कोमॉर्बिडिटीज असतात. आणि जर डायबिटीस जर कंट्रोल नसेल तर काही वर्षामध्ये तुमच्या पायाची आग होते. डायबिटीक त्यांच्या मुंग्या येतात, पायाची आग होऊन पुष्कळदा तुमचा रक्त प्रवाह बरोबर नसल्यामुळं ते डायबिटीक फूट आणि कॉम्प्लिकेशन अल्सर वगैरे होऊ शकतात. याच्यासाठी फार महत्वाचं म्हणजे अतिशय तत्परतेने तुम्ही डायबिटीसची काळजी घ्यायला पाहिजे, डायबिटीस कंट्रोल करायला पाहिजे, ड्रग्स रेग्युलर घ्यायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रिव्हेन्शन हे आहे. डायबिटीक फूट अबनॉर्मॅलिटी प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही रेग्युलर व्यायाम करायला पाहिजे. जेव्हा रेग्युलर तुम्ही व्यायाम करता तेव्हा रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि जे पायात मुंग्या येणे, आग होणे, त्रास होणे, रेस्टलेस लेग सिंड्रोम वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात, हळूहळू चेतातंतू पुनर्निर्मित होऊन रिजनरेशन होऊन तुमचे सर्व सिम्टम्स कमी होतात आणि तुम्ही सुंदर नॉर्मल लाईफ जगू शकता. हे बोलत असताना चालणं अतिशय सुंदर आहे, एक्सरसाइज त्याच्यासोबत रेग्युलर माझ्या हिशोबाने दररोज 6 किलोमीटर कमीत कमी चालायला पाहिजे. डायबिटीक फूट कॉम्प्लिकेशन कंट्रोल करण्यासाठी सॉक्स वगैरे रेग्युलर घ्यायला पाहिजे, सुंदर डायबिटीक फूट वेअर मिळतात ते करायला पाहिजे. डायबिटीक कंट्रोल करा, व्यायाम करा, पायाची काळजी घ्या, रेग्युलर मेडिकेशन घ्या, रेग्युलर चेकअप करा आणि हे झाल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली डायबिटीक फूट हे प्रिव्हेंट करता येते, डायबिटीक फूट कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करता येते एवढं सांगू शकतो. याच्यासोबत तुम्ही डॉक्टरांनी दिलेल्या सगळ्या औषधी रेग्युलर घ्या, रेग्युलर चेकअप करत राहा, फास्टिंग, पोस्ट मील, ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन आणि त्यासोबत येणाऱ्या काही ज्या तपासण्या असतात डायबिटीक फूटसाठी रेग्युलर तपासण्या आम्ही नर्व कंडक्शन स्टडी करतो त्या रेग्युलर करायला पाहिजे आणि हे जर असलं तर तुम्हाला कॉम्प्लिकेशन कधी येणार नाही. एवढं मी सांगतो.